अब्दुल सत्तारांना शिक्षण मंत्री, अब्दुल सत्तारांना शिक्षण मंत्री, अब्दुल सत्तारांना शिक्षण मंत्री नाही. अब्दुल सत्तार जे माजी मंत्री होते महाआघाडीमध्ये आणि आता त्यांचा जो घोटाळा सगळा बाहेर आलेला आहे. आधी त्यांनी सांगितलं की माझ्या मुलांचा याच्यात काही संबंध आहे, परंतु शिक्षण परिषदेने जी यादी मागवलेली होती, जवळजवळ 7,884 मुलांची यादी आहे, त्याच्यामधलं व्हेरिफिकेशन जे केल्यानंतर हे त्याला पात्र नसल्याचं असताना सुद्धा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की पात्र आहेत आणि नंतर ते आता बोलतायत की नाही मी असं बोललेलंच नव्हतं. तर आम्हाला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे खोटारडेपणाचा कळस, कारण आता महाआघाडीचं सरकार खाली खेचल्यानंतर हे जे लोक तिथे गेलेले हे सगळे गद्दार लोक आहेत आणि ह्यांचं जर उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असेल तर अब्दुल सत्तारांना शिक्षण मंत्री केलं पाहिजे. कारण आता जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने जे परीक्षा देतात आणि जे अभ्यास करून मार्क मिळवतात त्यांच्यावर हा सगळा अन्याय आहे आणि मग आम्ही असाच अन्याय सहन करायचा का, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. परंतु महाआघाडीने एक चांगल्या सुपे आणि अनेक लोकांना अटक केली होती आणि त्याच्यानंतर मुलांमध्ये एक आशेचा किरण होता की आता काहीतरी चांगलं होईल, पण स्वतः माजी मंत्र्याचीच मुलं त्याच्यात असल्यामुळे आणि ते सतत खोटं बोलत असल्यामुळे आता अशा लोकांचं काय करायचं. तर मग ह्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान द्या, म्हणजे उरली सुरली तुमची जी इज्जत आहे ती पण जाईल. कारण शेवटी हे गद्दारांचं मंत्रिमंडळ असेल आणि गद्दारांकडनं आणखीन आपण अपेक्षा काय करायची, कारण ज्यांच्या ज्यांच्यावरती ईडीच्या इन्क्वायऱ्या लागलेल्या आहेत ते सगळेजण तिथे पवित्र झालेले आहेत. त्यामुळे भाजपबद्दल काय बोलायचं, त्यांच्याकडे माणसं नाही आहेत. दुसऱ्याचे मंत्री वगैरे आमदार पळवून ते आपले गद्दारांचं मंत्रिमंडळ करतायत, तेव्हा त्यांना जे करायचं त्यांनी करावं. थँक्यू.